नमस्कार, महाराष्ट्र राज्यासाठी हवामानाचा अंदाज आणि इशारे बघूया. नैऋत्य मोसमी पाऊस आज उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाबच्या आणखी काही भागात व जम्मू काश्मीर, लडाखच्या उर्वरित भागात दाखल झाला आहे. आपण आता राज्याच्या चार विभागांचा हवामानाचा अंदाज बघूया. कोकण गोव्यात पुढील पाचही दिवस बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 जूनला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29, 30 आणि जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 26, 29, 30 तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 जूनला घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात आज मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यासुद्धा विदर्भामध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आता आपण पुणे आणि परिसराच्या हवामानाचा अंदाज बघूया. आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 तारखेला आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29, 30 आणि 1, 2 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.